इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांच्या वतीनं नुकताच अक्षय संध्या एक शाम अपनो के नाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा लायन्स क्लबचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। यात प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश शहा आणि लायन्स नीलिमा भोसले उपस्थित होते। द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबची समाजकार्याची खाती आहे। जगभरात 1.7 अब्ज सदस्य जगभर समाजसेवेसाठी कार्यरत आहेत। त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते। यावेळी या कार्याची माहिती लायन्स ज्योती तोष्णीवाल यांनी दिली। तसेच लायन्स क्लबच्या सदस्यांनी इतर कार्याची माहिती देऊन लायन्स क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या समाजकारणाची माहिती सांगितली। आज दर 2 सेकंदाला एक लहान मुलगा किंवा मूल हे कॅन्सरला बळी पडतंय असं जगातला जो आकडा सांगतोय, तर त्या लोकांसाठी आम्ही सेवा देतो। आणि सर्वात शेवटी म्हणजे आज डायबेटीस हा ज्या पद्धतीने पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे त्या डायबेटीससाठी आम्ही काम करतो आहोत। तर असं दरवर्षी 200 मिलियन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सेवाभावी संस्था करते आहे। भारतामध्ये एकूण 3 लाख लायन्स सदस्य हे आहेत आणि त्यात महाराष्ट्रामध्ये आमचा जो डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट 3-2-3-4 हा एक्सक्लुडिंग मुंबई हा पूर्ण या मल्टिपलमध्ये पसरलेला आहे आणि एकूण अंदाजे 15,000 क्लब्स आहेत आणि 15,000 मेंबरशिप आहे, क्लब्स नाही मेंबरशिप आहे। अशा पद्धतीने आम्ही हे सेवाभावी काम करतो। आज खूप मला आनंद वाटतो की आमचे झोन चेअरमन लायन नीलिमा भोसले यांच्या नेतृत्वाअंतर्गत आज आमचं झोन सोशल आहे आणि हे झोन सोशल म्हणजे पूर्ण वर्षभर जे काही सेवा कार्य या 5 क्लब्सनी केलेलं आहे त्याचं एक सेलिब्रेशन म्हणा किंवा एकत्र येऊन पुन्हा एक नवीन जोमाने कसं आम्ही पुढच्या वर्षाची आखणी करू सेवेसंदर्भात अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे। मी खूप खूप अभिनंदन करते लायन नीलिमा भोसले आणि कन्व्हेनर माधुरी शास्त्री आणि विजय जाजू यांना की त्यांनी अतिशय सुंदर रीतीने हे झोन सोशल आयोजित केलेलं आहे। धन्यवाद। यावेळी फॅशन शो, अंताक्षर आणि नृत्य अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच येरवड्यातील गरीब विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या नाट्याचे सादरीकरण केले। यावेळी आमच्या प्रतिनिधींनी लायन्स क्लबच्या सदस्यांशी बातचीत केली। मित्रांनो, लायन्स संघटना ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सेवाभावी संघटना आहे। जगाच्या पाठीवरील एक अतिशय उत्कृष्ट कार्य करणारी ही संघटना आहे। या संघटनेमार्फत अनेक वर्ष गेले 102 वर्ष आम्ही सर्वसामान्यांना एक चांगल्या प्रकारची सेवा देतो आहे। भारतामध्ये जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष ही संस्था कार्यरत आहे। ह्या डिस्ट्रिक्ट म्हणजे 32-34D2 मी उपप्रांतपाल आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आज इथं जे एक उत्सव सोहळा होणार आहे झोन सोशल नीलिमाताईंचा, तर त्याला मला हजर होता आलं। मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की लायन्स ही एक जगभर पसरलेली संघटना, 210 देशात आम्ही कार्य करतो आहे। तर आमच्या इथं झोन सोशल म्हणजे एक आनंद उत्साह असतो। आमचं वर्ष हे 1 जूनपासून सुरू होतं आणि पूर्ण वर्ष म्हणजे जुलैपर्यंत चालतं। तर मित्रांनो, ह्या वर्षभरात जी कामं केलेले असतात ते वर्षाच्या शेवटी आम्ही एक उत्साहाचा एक मोठा सोहळा साजरा करतो। त्यामध्ये सर्व क्लबचे मेंबर्स हे येतात आणि ह्या झोनमध्ये अंदाजे 5 क्लब आहेत, तर त्याचे जे मेंबर्स आहेत ते एकत्र येऊन आज आनंद मनवतील। त्यांनी केलेल्या वर्षभर कामाचं जे आहे त्याचं एक श्रमपरिहार म्हणूया अशा प्रकारचं हे आहे। आणि मित्रांनो, आमचा जो डिस्ट्रिक्ट आहे त्यात जवळजवळ 7,500 मेंबर आहेत। आमचे प्रांतपाल रमेशजी शहा यांनी खूप मोठं काम यावर्षी केलेलं आहे आणि त्यांची कीर्ती सगळीकडे भारतात पसरलेली आहे। आणि आमच्याकडे एक महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी आम्ही नवीन नेते देतो, त्यामुळे पुढच्या वर्षी जे ओमप्रकाश पेठे आहेत ते सुद्धा काम करणार आहेत। तर अशा प्रकारे लायन्सचा आमचा जो हा 32-34D2 आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेवा कार्य चाललेलं असतात। कित्येक कोटीची कार्य ही मागच्या वर्षी झालेले आहेत, त्याच्या मागच्या वर्षी झालेले आहेत आणि खूप सर्वच प्रकारची सर्व थरातील लोक आमच्याबरोबर आज सामील आहेत। आणि आजचा आनंद उत्सव हा सोहळा नीलिमाताईंना माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व लायन्सतर्फे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। नमस्कार, मी फतेहचंद रंका, भूतपूर्व प्रांतपाल। आज एक जे झोन सोशल ऑर्गनाईज केलेलं आहे, वर्षभर जे काम करतात सेवा कार्य करतात आणि एक रिलॅक्सेशन म्हणू आणि सगळे फॅमिली एकत्र येऊन एक फॅमिली बॉन्डिंग वाढावी आणि आपल्या सगळ्या मेंबरच्या कुटुंबामध्ये जे काही आज त्यांच्यामध्ये गुण आहेत किंवा
त्यांच्यामध्ये ज्या काही कला एक सुप्त जे आहेत लपलेले आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणून आज वेगवेगळे प्रोग्राम समाजाला संदेश देणारे प्रोग्राम आज घडवले जातात आणि आयोजित केले जातात आणि याच्यामध्ये जवळजवळ आज आमच्याकडे जर 140 क्लब आहेत तर प्रत्येक झोन चेअरपर्सनकडे 4 ते 8 क्लब असतात तर या 4 ते 8 क्लबचे सगळे मेंबर फॅमिली मेंबर्स एकत्र येतात आणि एक श्रम परिहार म्हटलं तरी हरकत नाही आणि लहान मुलांना किंवा आपले जे मेंबर्स आहेत त्यांच्या कुटुंबियांना एक चांगली संधी आज स्टेजवर मिळते आणि सगळ्या प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेजरर यांनी जे चांगलं कार्य केलं त्यांनाही आज सन्मानित केलं जातं आणि म्हणून हे झोन सोशल ऑर्गनाईज केलं जातं. या झोन सोशलला आज लायन निलिमा भोसले जी झोन चेअरमॅन आहे तिने फार सुंदररीतीने आयोजित केलेली आहे आणि त्याबद्दल तिचं अभिनंदन करावं थोडं कमी आहे. नमस्कार, मी झोन चेअरपर्सन निलिमा भोसले. आज खूप सुंदर कार्यक्रम आहे इथे. झोनचा एक झोन सोशल आहे. हे वर्षभर झोन सोशल काय आहे की लायन्स क्लबमध्ये झोन सोशलला खूप महत्त्व आहे. वर्षभर या लायन्स क्लबचे प्रेसिडेंट्स खूप आपापल्या क्लबमध्ये ॲक्टिव्हिटीज करतात आणि काम करतात. ते काम असेल की त्या कामाची काहीतरी पावती त्यांचा सन्मान करणं हे झोन सोशलचं काम आहे आणि झोन सोशल एक आनंद सोहळा असतो. लायन्स हे एक सामाजिक बांधिलकी असलेली एक मोठी इंटरनॅशनल संस्था आहे आणि झोन सोशल ही आमची एक संपूर्ण वर्षानंतर एक मेळावा म्हणायचा आनंद मेळावा असतो. त्यानिमित्ताने वर्षभर जे कार्य केले त्या त्याचं लोकांना एक आनंद मिळावा मेंबर्स लोकांना त्याकरता हे ऑर्गनाईज केलं जातो. हे मी भरत शहा, मी लायन्स क्लब शिवाजीनगरचा मेंबर आहे. माझा मुलगा किडनीने आजारी होता त्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की ज्याच्याकडं पैसे नाहीत असं अशांची माणसं पेशंट जगू शकत नाहीत की त्यांना हे डायलिसिस हे कंपल्सरी आहे. तर मी ठरवलं की आपण स्वतः असं काही ते करायचं आणि मी ताराच्या हॉस्पिटलमध्ये का गेलं कारण तिथं गरीब माणूस पोचू शकतो म्हणून ताराच्या हॉस्पिटलमध्ये अख्खं डायलिसिस सेंटर उभं केलं. लायन्स क्लब इंटरनॅशनल संस्थेद्वारे पुण्यामध्ये जवळजवळ 200 डायलिसिस मशीन्स बसवलेत की ज्याच्यामध्ये डायलिसिस हे फक्त 200 रुपयात होतं आणि आय हॉस्पिटल आहे तिथे गरीब लोकांना मोफत सुविधा मिळते. तसेच भरपूर डॉक्टर्स या संस्थेमध्ये आहेत त्यामुळे आय चेकअप, डेंटल चेकअप, वेगवेगळे प्रकारचे सेवा पुरवली जाते. प्रत्येक फील्डमधले मित्र भेटतात आणि ज्यांच्याबरोबर तुमचं आता हे झोन सोशल आज आहे उद्या संपून आज संपून जाईल पण हे मैत्री जी आहे ही अखंड टिकते आणि या मित्र परिवारांबरोबर आपला फुल न फुलाची पाखळी आपल्याकडनं सत्कार कर्म घडत जातात आणि गरिबांच्या गरजूंसाठी कामं केली जातात आणि मिळालेली डोनेशन्स ही सर्व 100% हे ॲक्टिव्हिटीसाठी खर्च केले जातात. त्यामुळे लायन्स ही संस्था जगामध्ये ट्रान्सपरन्सीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. नंबर 1 ऑर्गनायझेशन जगामधली की ज्याच्यामध्ये डोनेशनचे सर्व पैसे हे ॲक्टिव्हिटीसाठी खर्च होतात. मेंबर्सच्या मीटिंग्स किंवा मेंबर्सच्या एन्जॉयमेंटसाठी खर्च होत नाही. हे झोन सोशलसारखे कार्यक्रम हे झोन चेअरमन आणि मेंबर्स हे स्वतःच्या खिशातने पैसे खर्च करून सेलिब्रेशन करतात. 100 परमनंट प्रोजेक्ट्स आम्ही यावर्षी उभारणार आहोत जे पर सीएसआरकडनं आम्ही फंड्स गोळा करून आणि आमच्या क्लबतर्फे आम्ही फंड्स गोळा करून वेगवेगळ्या 10 परमनंट प्रोजेक्ट्स 100 ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि ते आम्ही आतापर्यंत ऑलरेडी आमचे 57 झाले आहेत आणि 100 परमनंट प्रोजेक्ट आम्ही जून एंडपर्यंत पूर्ण करणार आहोत ज्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. म्हणजे